नमस्कार मित्रांनो, माझं नाव सौरभ इंजेकर. मी हिस्ट्री ऑप्शनल सह ह्या वर्षी 2018 आणि 2017 मागील वर्षी मेन्स दिलेले आहे. तर आपण ह्या लेक्चरमध्ये युपीएससी ऑप्शनल हिस्ट्री ह्याचे संदर्भ आणि काही शंका याबद्दल समाधान करूया. तर युपीएससी मध्ये हिस्ट्री ऑप्शनल घेताना निवडताना हिस्ट्री असा एक ऑप्शनल आहे की त्याच्यामध्ये एक सेफ असा सब्जेक्ट आहे की म्हणजे जास्त कमी पण मार्क्स येत नाही आणि ऍव्हरेज मार्क्स तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला स्ट्रॅटेजी असेल तर ऍव्हरेज मार्क्स मिळून जातात. तर त्यासाठी काही सोर्सेस महत्वाचे ठरतात ऑप्शनलसाठी. तर सर्वात पहिल्यांदा एन्शियंट हिस्ट्री. एन्शियंट साठी ओल्ड एनसीईआरटी मध्ये आर एस शर्मा आहे. ते आर एस शर्मा ज्यांना मराठीमधून अभ्यास करायचे त्यांच्यासाठी पण आहे आर एस शर्मा. तर ती एक बेसिक ओल्ड एनसीईआरटी आहे, त्यामुळे ती व्यवस्थित केलेली फायदेशीर ठरते. दुसरं आहे उपिंदर सिंग. उपिंदर सिंग यांनी खूपच छान पुस्तक लिहिलेलं आहे, खूप डिटेलमध्ये आहे. माननीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मुलग्या आहेत त्या. तर उपिंदर सिंग वाचताना ते ऍक्च्युली यूपीएससी साठी विशेष करून लिहिले असं नाही, कारण त्याचं रिडिंग मग सिलेक्टिव्ह रिडिंग करायला लागतं. उपिंदर सिंग मध्ये जर तुम्ही अभ्यास करत असेल, तो रेफर करत असेल स्वतः, तर उपिंदर सिंग मध्ये काही स्पेसिफिक ब्लॉक ग्राफ यांच्यावर जास्त फोकस केलेलं बरं पडेल. सिलेबस तुम्ही समोर ठेवा आणि त्याच्यानुसार उपिंदर सिंगचा अभ्यास करा, नाहीतर उपिंदर सिंग खूप वेळ खाणारं पुस्तक आहे असं. डीएनजा तुम्ही फॅक्ट साठी वापरू शकता. फॅक्ट साठी डीएनजा खूप छान आहे. दुसरं म्हणजे मिडीवल हिस्ट्री कडे आपण. मिडीवल मध्ये सतीश चंद्रा ही ओल्ड एनसीईआरटी मराठीमध्ये पण आहे, ती ज्यांना मराठीमध्ये करायचे. दुसरं म्हणजे जे एल मेहताचा थर्ड व्हॉल्यूम आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कल्चरल आणि सोशल आस्पेक्ट हिस्ट्रीचे समजून येतात. मिडीवल हिस्ट्रीमध्ये ते खूप महत्वाचं ठरतं. समजा वुमेन अँगल आहे किंवा लेबर मिडीवल हिस्ट्रीचे, तर हा कल्चरल आणि सोशल साठी खूप महत्वाचा ठरतो जे एल मेहता. तिसरा आहे इरफान हबीब. इरफान हबीब मध्ये तुम्हाला असे काही स्पेसिफिक पॉइंट सापडून जाते की त्याच्यामुळे तुम्हाला मिडीवल हिस्ट्री लिहिताना खूप फायद्याचं होईल. सोर्सेस पण खूप महत्वाचे ठरतात इरफान हबीब मध्ये. आणि चौथा आहे की प्रवीण चव्हाण सर यांच्या नोट्स मिडीवल हिस्ट्रीच्या, त्याही खूप फायदेशीर आहेत, त्यांनी खूप मस्त काढलेल्या आहेत, त्याचा खूप फायदा होतो. मॉडर्न हिस्ट्रीसाठी बिपिन चंद्रा ओल्ड एनसीईआरटी, त्यांची दोन पुस्तकं आहेत, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स आणि दुसरं आहे एनबीटीचं आहे फ्रीडम स्ट्रगल. ते फ्रीडम स्ट्रगल मराठीमधून पण आहे, छोटंसं पुस्तक आहे. जर तुम्हाला ते इंडिया फ्रीडम फॉर इंडिपेंडन्स जमत नसेल तर एनबीटी तुम्ही रेफर करू शकता, खूप छान पुस्तक आहे ते. दुसरं आहे प्लासी टू पार्टिशन शेखर बंडोपाध्याय यांचं. त्यांनी वेगवेगळ्या जे हिस्ट्री ऑप्शनलसाठी लागतं, वेगवेगळ्या हिस्टोरिओग्राफी, वेगवेगळे इतिहासकार त्यांचे सोर्सेस दिलेले आहेत, प्रत्येक व्ह्यू साठी त्यांनी म्हणणं मांडलेलं आहे. मॉडर्न हिस्ट्रीमध्ये मुख्यतः इतिहासाचा अभ्यास करताना नॅशनॅलिस्ट सबाल्टन असे काही मार्क्सिस्ट असे काही इतिहासकारांचे विचारधारा विचार प्रभाव असे भाग पडतात, त्यांचा शेखर बंडोपाध्यायमध्ये अभ्यास केलेला आहे, त्यामुळे तो लिहिताना मेन्स लिहिताना खूप फायद्याचा ठरतो. दुसरा आहे सुमित सरकार. सुमित सरकार यांचं एक पुस्तक ही खूप चांगलं आहे, पण तुम्ही ह्या दोन्ही पैकी एक कोणतं तरी रेफर करू शकता, एकतर शेखर बंडोपाध्याय किंवा सुमित सरकार, कारण दोन्ही खूप जरा क्रिटिकल आहेत समजायला, त्यामुळे दोन्ही पैकी एक आणि बिपिन चंद्र. मॉडर्न साठी इतके सोर्सेस बसून जातात. वर्ल्ड हिस्ट्रीसाठी बऱ्याच जणांना मराठीमधून सोर्सेस मिळत नाहीत, तर वर्ल्ड हिस्ट्रीसाठी अभ्यास करताना याना कदम यांचं जगाचा इतिहास हे पुस्तक आहे, ते फायदेशीर ठरतं, पण त्याच्यातून सगळे वर्ल्ड हिस्ट्रीचे पॉइंट कव्हर होत नाहीत. मग तुम्हाला त्याबरोबरच रंजन चक्रवर्ती यांचं मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री रेफर करायला लागतं. हे खूप चांगलं पुस्तक आहे, कारण याच्यामध्ये प्रत्येक टॉपिकच्या शेवटी असे काही कोट्स किंवा फॅक्ट दिलेला आहे, टाइमलाईन दिलेला आहे, त्यामुळे ते रेडीमेड कोट्स फॅक्ट टाइमलाईन तुम्हाला ऑप्शनल मध्ये वर्ल्ड हिस्ट्री लिहिताना एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करताना खूप फायदेशीर ठरतात. रंजन चक्रवर्ती नंतर डेव्हिड थॉम्सन, हे खूप बल्की बुक आहे, मोठा आहे बुक, पण त्याच्यातले सिलेक्टिव्ह टॉपिक फॉर एक्झाम्पल नेपोलियन बोनापार्ट फ्रेंच रिव्होल्युशन हे टॉपिक ह्यामध्ये खूप चांगले दिलेले आहे, तर त्याच्यात तुम्ही नोट्स काढून तयार ठेवू शकता, त्याचा खूप फायदा होईल तुम्हाला.
आणि चौथा आहे की प्रवीण चव्हाण सर यांच्या नोट्स वर्ल्ड हिस्ट्रीच्या, त्याही त्यांनी खूप प्रेफर करून खूप चांगले काढलेले आहेत. हे आपले ओव्हरऑल सोर्स आहेत हिस्ट्री ऑप्शनल याचे. तुम्ही आता हिस्ट्री ऑप्शनल करताना एक तर एकदा हिस्ट्री ऑप्शनल निवडला तर त्याचे काही बेसिक फंड आहेत की हिस्ट्री ऑप्शनल मध्ये चेंज अँड कंटिन्युटी. हे महत्वाचं ठरत. बऱ्याचदा आपण म्हणजे कंटिन्यू असं एक पुस्तक घेतलं, समजा रंजन चक्रवर्ती किंवा इव्हन मिडिवल हिस्ट्री मध्ये, अर्ली मिडिवल मध्ये तुम्ही 800 ते 1200 एडी मध्ये जर तुम्ही अभ्यासाल तर याच्यामध्ये आपल्याला चेंज अँड कंटिन्युटी कसं झालं ते समजतं. म्हणजे हिस्ट्रीचा अभ्यास करताना सातत्य आणि बदल ह्याचं अंडरस्टँडिंग होणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यानुसार तुम्हाला एखाद्या पिरियडमध्ये महिलांची स्थिती कशी होती, ती कशी बदलली वेळेनुसार, हे जर समजलं तर तुम्हाला क्वेश्चन डील करताना खूप फायद्याचं ठरतं. एन्शियंटमध्ये समजा गुप्तांचा काळ आहे तर गुप्तांचा सुवर्ण काळ असं म्हणलं जातं, पण बऱ्याच इतिहासकार वगैरे यांच्यामध्ये याच्यामध्ये मतभिन्नता दिसून येते. मग असे वेगवेगळे व्ह्यू तुम्हाला समजून घ्यायला मदत होते. आणखी दुसरं म्हणजे आपण याच्यानंतर एक स्ट्रॅटेजी लेक्चर ठेवणार आहे यूपीएससी ऑप्शनल हिस्ट्रीसाठी. त्याच्यामध्ये आणि पेपर कसा सॉल्व्ह करायला पाहिजे किंवा स्ट्रॅटेजी काय पाहिजे अभ्यास करताना याच्यावर आपण बोलूया. प्लस तुम्ही अभ्यास करताना कंटिन्यू तुमच्या बरोबर ऑप्शनल हिस्ट्रीचा सिलेबस आणि क्वेश्चन पेपर सेट हे तुमच्या बरोबर पाहिजेत काय. त्याच्याशिवाय तुम्हाला काय वाचायचं आणि काय करायचं ते समजणार नाही. बॅक इयरचे क्वेश्चन बघितले तर तुम्हाला काय नक्की अभ्यास करायचा असेल, म्हणजे एखाद्या टॉपिकवर आता सपोज फ्रेंच रिव्होल्युशन ह्याच्यावर क्वेश्चन कशा पद्धतीचे आले आणि एखाद्या टॉपिकवर बरेच वर्ष क्वेश्चन आले नाहीत, तर तुम्हाला नक्की कुठल्या टॉपिकवर किती फोकस करायचा हे समजेल. त्यासाठी सिलेबस आणि क्वेश्चन पेपर हे तुमच्या बरोबर कायम बरोबर पाहिजेत, ते बाजूला ठेवा आणि मगच अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे, आपण पुढच्या लेक्चरमध्ये स्ट्रॅटेजी बद्दल बोलूया. धन्यवाद मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण हिस्ट्री ऑप्शनल याची स्ट्रॅटेजी काय असेल ते बघूया. तर सर्वात आधी सिलेबस तुमच्या बरोबर पाहिजे. सिलेबसनुसार तुम्हाला काय कोणता टॉपिक व्यवस्थित करायचा, कोणत्या टॉपिकवर फोकस करायचा ते समजून जाईल. त्यामुळे सिलेबस खूप महत्वाचा आहे. सिलेबसची प्रिंटआउट तुमच्या बरोबर पाहिजे काय. दुसरं म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, त्याच्यानुसार तुम्हाला कोणत्या टॉपिकवर महत्वाचे कोणते क्वेश्चन आलेत त्याच्यानुसार तुम्हाला कोणतं बुक रेफर करायचं, कोणत्या बुकमध्ये तो टॉपिक चांगला दिला ते समजायला सोपं जाईल. त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि सिलेबस हे दोन्ही कंटिन्युअस तुमच्या बरोबर पाहिजे. ऑप्शनल मध्ये हिस्ट्रीला लिहिताना अँसर रायटिंग खूप महत्वाचं ठरतं. अँसर रायटिंग मध्ये जसं जसं तुम्ही लिहित जाल तसं पेपर तुमचा कव्हर होतोय का, कोणत्या क्वेश्चन मध्ये इम्प्रुव्हमेंट पाहिजे, कोणत्या पार्ट मध्ये, समजा एन्शंट, मिडिवल, वर्ल्ड, मॉडर्न, कोणत्या पार्ट मध्ये तुम्हाला इम्प्रुव्हमेंट पाहिजे हे समजता येईल. मग अँसर रायटिंग तुम्हाला कंटिन्यू पाहिजे. सेल्फ स्टडी हिस्ट्रीवर डेली काही क्वेश्चन येतात ते तुम्ही लिहून बघू शकता. ते दुसरं म्हणजे प्रिलिम झाल्यावर जितक्या लवकर तुम्हाला ऑप्शनलची टेस्ट लावता येईल ते फायद्याचं ठरेल. रिझल्ट लागायच्या आताच तुमचा ऑप्शनल कव्हर झाला तर तुम्हाला बरीच एज मिळून जाईल इतर मुलांच्या कम्पेअरमध्ये. जर तुमचा रिझल्ट लागायच्यात ऑप्शनल पूर्ण झाला तर बाकीच्या नंतर जीएसटी सब्जेक्ट वगैरे करायला तुम्हाला बराचसा वेळ मिळून जातो. आणि एक तर हिस्ट्री ऑप्शनल खूप वास्ट असल्यामुळे रिझल्ट लागेपर्यंत एक महिन्यात तुम्ही उरकला तर खूप फायद्याचा ठरतो. त्याच्यानंतर हिस्ट्रीचा सगळ्यात मुलांना प्रश्न पडणारा महत्वाचा टॉपिक म्हणजे मॅप. मॅप हा क्वेश्चन 50 मार्कसाठी मॅपचा क्वेश्चन असतो. याच्यामध्ये जनरली 20 प्लेसेस असतात, 20 प्लेसेस मार्क करायचे असतात आपल्याला. हल्ली या 3-4 वर्षामध्ये बघितलं तर आपण ह्या प्लेसेस आपल्याला पिरियड वाईज विचारले जातात. म्हणजे अशा गुप्ता एज मधल्या प्लेसेस मार्क करायच्या किंवा हडप्पन एज मधल्या, हडप्पन मध्ये पण लेटर हडप्पन, अशा वेगवेगळ्या प्लेसेस विचारल्या जातात. तर त्यासाठी जीके पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे पिरियड वाईज प्लेसेस कव्हर झालेले आहेत. प्लस तुम्ही त्याच्या बरोबर सेल्फ स्टडी हिस्ट्री ह्या वेबसाईटवर तुम्ही प्लेसेस कव्हर करू शकता. त्याच्यामध्ये प्लेसेस मार्क केल्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन पण खूप चांगलं दिलेलं आहे. त्याच्या तुम्ही नोट्स काढा, एक्सपेक्टेड वगैरे बॅक इयर प्लेसेस बघा
त्याचा खूप फायदा होईल तुम्हाला. त्याच्यानंतर प्लेसेसचा तुम्हाला अँसर रायटिंग मध्ये पण खूप फायदा होऊ शकतो. अँसर रायटिंग तुम्ही जेव्हा ऑप्शनलचा करताय त्यावेळेस ज्या तुम्ही प्लेसेसचा अभ्यासलाय, मॅप प्लेसेस बघितलाय, त्या तुम्ही अँसर मध्ये वापरला तर खूप फायद्याचं ठरेल. म्हणजे सपोज वाकाटकांच्यावर क्वेश्चन आहे तर तुम्ही असा मॅप काढू शकता, वाकाटकांच्या इथं जे काय राज्य असेल आणि त्यांच्या साम्राज्यातल्या ज्या प्लेसेस महत्वाच्या असतील त्या तुम्ही दाखवू शकता. त्याचा खूप फायदा होईल. म्हणजे एखादा मार्क जर त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा मिळाला तर ते इतर मुलांच्या पेक्षा तुम्हाला एज मिळून जाईल त्याच्या बाबतीत. त्यामुळे प्लेस फक्त प्लेस वेगळी न करता तुम्हाला अँसर रायटिंग मध्ये पण त्याचा वापर करता आला पाहिजे तर तुम्हाला मार्क्स मिळायला खूप फायदा ठरेल. दुसरं म्हणजे हिस्ट्री अभ्यासताना हिस्टोरिओग्राफी समजणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे जनरल म्हणजे जनरल स्टडीज मध्ये पेपर लिहितो तसं होणार नाही. आपलं हिस्टोरिओग्राफी आपल्याला समजली की तो ऑप्शनल एक प्रकारचा होऊन जातो. त्याच्यानंतर कंटिन्युटी अँड चेंज हिस्ट्रीमध्ये खूप महत्वाची ठरते. म्हणजे अँशियंट टू मिडिवल पिरियड कसा चेंज झाला, सोसायटी कशी चेंज झाली, कल्चरल कसे चेंजेस होत गेले हे समजणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा लॉंग पिरियडमध्ये क्वेश्चन विचारला जातो, समजा 13व्या ते 15व्या शतकामध्ये काय घटना घडल्या वुमेनच्या बाबतीत, सोसायटीच्या बाबतीत, किंवा ज्या स्टेटच्या पॉलिसी आहेत त्या बाबतीत, तर कंटिन्युटी चेंज जर तुम्हाला समजला असेल तर असे क्वेश्चन देताना खूप फायदा ठरतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अँशियंटमध्ये अँशियंट इंडियन हिस्ट्रीमध्ये समकालीन संदर्भ तुम्ही जेवढे वापराल ते खूप फायदा ठरतं. कारण समकालीन संदर्भ म्हणजे एक्सकेवेशन वगैरे त्या एक्सकेवेशन मधून सापडलेली माहिती, कॉइन्स, कॉइनेज सिस्टीम, पंचमार्क कॉइन वगैरे त्याच्या संदर्भ तुम्ही वापरले तर अँशियंट हिस्ट्री लिहिताना इतिहासकारांचा अभ्यास म्हणजे इतिहासकारांचे म्हणणे मानण्यापेक्षा समकालीन संदर्भ खूप महत्वाचे ठरतात. इतिहासकार समकालीन इतिहासकार मिडीयल मध्ये खूप महत्वाचे ठरतात. त्याच्यामध्ये समकालीन प्रवासी इब्न बतुता, अलबेरुनी यांनी लिहून ठेवलेली माहिती भारतीय समाजाबद्दल ती जर तुम्ही वापरली तर खूप फायदा ठरते. आणि कंटेम्पररी जे लेखन झालेलं आहे तर ते महत्वाचं ठरतं. मॉडर्नमध्ये वेगवेगळे विचारधारा इतिहासकारांच्या दिसून येतात आपल्याला. त्याच्यामध्ये नॅशनलिस्ट आहे, अँग्लिसिस्ट आहे, मार्क्सिस्ट आहे, सबाल्टन आहे. तर एखादा क्वेश्चन तुम्ही घेतला तर तो वेगवेगळ्या अँगलनुसार तुम्हाला पाहता आला पाहिजे. तुम्हाला एकदा ते हिस्टोरिओग्राफी वेगवेगळ्या ह्या विचारधारांचे स्कूलचे जे अभ्यासक आहेत ते समजले तर त्यांचे व्ह्यू समजतील आणि मग त्यांचं म्हणणं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे मांडू शकता. जर क्वेश्चननुसार तुम्ही हे मांडत गेला तर तुम्हाला क्वेश्चन डील करायला खूप फायदा ठरेल मॉडर्नमध्ये स्पेशली. हिस्ट्री ऑप्शनल करताना कीवर्ड खूप महत्वाचे ठरतात. तुम्ही जेवढे कीवर्ड वापरा तेवढं पेपर चेकरला मार्क्स द्यायला पण खूप सोपं जातं आणि तुम्हाला मार्क्स मिळवायला पण खूप सोपं जातं. त्यामुळे यूज ऑफ कीवर्ड, एकतर आपला हिस्ट्री ऑप्शनलचा सिलेबस खूप मोठा आहे आणि त्यासाठी तुम्ही जितके कीवर्डवर फोकस कराल, कीवर्ड रिवाइज कराल, तेवढं तुम्हाला जास्त फायदा ठरेल, तुमचा वेळ पण वाचेल, प्लस मार्क गेनिंगसाठी खूप महत्वाचं आहे. बऱ्याचदा हिस्ट्री ऑप्शनल मध्ये एखादा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करताना स्टार्ट तर आपण लिहितोच पण कन्क्लुजन मध्ये बऱ्याचदा संभ्रम दिसून येतो की कन्क्लुजन लिहायचं का नाही. तर असे काही क्वेश्चन असतात, समजा आर्यन मायग्रेशन थिअरी, तर आर्यन मायग्रेशन थिअरीमध्ये बरेच असे कंटेस्टिंग म्हणजे विचार आहेत, थिअरीज आहेत वेगवेगळ्या. तर त्यासाठी असे जेव्हा क्वेश्चन असतील त्यावेळेस ओपन एंडेड कन्क्लुजन तुम्ही कराल ते जास्त योग्य ठरेल. पण इतर क्वेश्चन मध्ये तुम्ही कन्क्लुजन करताना असं म्हणू शकता अकॉर्डिंग टू हिस्टोरियन ओपिनियन किंवा रिसेंट रिसर्च, रिसेंट एक्सकेवेशन याच्यानुसार तुम्ही कन्क्लुजन करू शकता. ते जास्त प्रभावीरित्या पेपर चेकरला अपील होऊ शकतं ते तुमचं. तर ही आपण हिस्ट्री ऑफ नर्स स्ट्रॅटेजी बद्दल जाणून घेतलं. एक तर जास्तीत जास्त तुम्ही पेपर सॉल्व्ह करा बॅक इयर आलेले, प्लस प्रिलिम झाल्यावर रिझल्ट लागायच्या टेस्ट पेपर जॉईन करा व्यवस्थित. क्वेश्चन जितके विदिन 3 आवर मध्ये तुम्हाला पेपर कव्हर झाला पाहिजे त्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. आणि तिसरं म्हणजे सिलेबस आणि क्वेश्चन पेपर
हे तुमच्या कायम बरोबर असेल तर तुम्हाला फायदेच ठरेल. धन्यवाद.